वसंत मोरेंचा मनसेला रामराम, साहेब मला माफ करा म्हणत मोरेंचा राज ठाकरेंना दंडवत घालत जय महाराष्ट्र। आता मला नेत्यांचे फोन येत आहेत, आधी फोन का केले नाहीत, मी परतीचे दोर कापले, मनसेत परत जाणार नाही, वसंत मोरेंचं स्पष्टीकरण। मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, पुणे लोकसभेबाबत काही नेत्यांनी राज ठाकरेंना चुकीचा अहवाल दिला, पुणे लोकसभेचा नकारात्मक अहवाल राज ठाकरेंना देण्यात आला। मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर पत्रकार परिषदेत वसंत मोरे भाऊक, राज ठाकरेंकडे भेट घेण्यासाठी वेळ मागितली मात्र वेळ दिली नाही, मोरेंकडनं खंत व्यक्त। वसंत मोरे यांनी आज योग्य निर्णय घेतला, मोरेंची पक्षात कुचंबणा होत होती, रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया, वसंत मोरेंचं अजित पवार गटात स्वागत। पुण्यामध्ये जसे रवींद्र धंगेकर तसेच वसंत मोरे, मोरे चांगले कार्यकर्ते, त्यांनी वॉशिंग मशीनकडे जाऊ नये, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। लोकसभा लढायची की नाही हे येत्या 3 ते 4 दिवसात स्पष्ट करेल, पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राज ठाकरे यांचं वक्तव्य। शिवतारेंना आवरा अन्यथा कल्याणमध्ये वेगळं चित्र दिसेल, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिंदे गटाला इशारा, शिवतारेंच्या वक्तव्यानं अजित पवार गट आणि शिंदे गटात वाद पेटला। अजित पवारांवरील टीकेनंतर विजय शिवतारेंना वरिष्ठांकडनं सूचना, महायुतीत सोबत असल्यामुळे वादग्रस्त वक्तव्य टाळा, वरिष्ठांकडनं सूचना। छोट्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप करणं टाळावं, दोन्ही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊ नये, पक्षातील वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यात फोनवरनं संवाद, ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यानं चेन्नीथलांकडनं चिंता व्यक्त, आंबेडकरांची ट्विट करून माहिती। प्रकाश आंबेडकरांसोबतच्या संवादावरती चेन्नीथलांनी उत्तर देणं टाळलं, खरगेंना वंचितनं दिलेल्या पत्रावरती चेन्नीथलांनी बोलणं टाळलं। काँग्रेस आणि ठाकरे गटात 10 जागांवरनं तिढा, जागा वाटप होत नाही याचं कारण वंचित आघाडी नाही, संजय राऊत माध्यमांना खोटं ब्रीफिंग करतात, प्रकाश आंबेडकरांचा राऊतांवर आरोप। आम्ही 4 जागांचा प्रस्ताव दिलाय, यात खोटं बोलण्याचा प्रश्न नाही, मी काय खोटं बोललो हे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट करावं, संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। मवियामध्ये मोठा गँगवॉर सुरू, मवियात एकमेकांवरती बंदुका काढण्यापर्यंत परिस्थिती गेली, मविया व्हेंटिलेटरवर, जागावाटपाच्या तिढ्यावरून नितेश राणे यांची टीका। नवनीत राणा मोठ्या फ्रॉड, त्यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिकता ठेवावी, प्रकाश आंबेडकरांचा इशारा। महायुतीतल्या मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान मिळणार, छोट्या मित्रपक्षांना लोकसभेच्या उमेदवारीत स्थान मिळणं कठीण, सध्या राहू द्या, विधानसभेत बघू, भाजपकडनं मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती। विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधीच चर्चा, जागावाटपात सगळ्यांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्रात 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार, 3 ते 4 दिवसात भाजप वरिष्ठांची बैठक, विद्यमान खासदारांच्या यादीत फारसे बदल केले जाणार नाही, सूत्रांची माहिती। भाजपच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा, भाजपच्या विद्यमान 23 जागांवर चर्चा, आज यादीची शक्यता, तर शिंदेची, शिवसेना आणि अजित पवार गटाच्या जागांवर चर्चा। कोई स्टेट नहीं होता, सारे स्टेट हम साथ में है, जो भी मदद महाराष्ट्र की चाहिए, महाराष्ट्र एटीएस की चाहिए, वो सारी मदद हम करने को तैयार है। हमारा एक ही मानना है कि इस प्रकार की घटनाओं को गंभीरता से लिया जाना चाहिए और केवल वोट बैंक पॉलिटिक्स के लिए किसी घटना को सप्रेस करना, उसको अलग अंजाम देना या उस घटना को छुपाना, इस प्रकार की बात नहीं होनी चाहिए। बाकी जो भी मदद लगेगी, देश की सरकार हो या किसी भी राज्य की सरकार हो, हम एक दूसरे को मदद करते हैं। लोकसभेमध्ये भाजप 150 जागांच्या वर जाऊ शकत नाही, त्यामुळे भाजपकडनं इतर पक्षातील नेत्यांना तिकीट, नाना पटोलेंचा आरोप। भाजपच्या बैठकीत चंद्रपूर लोकसभेसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा, तर जालन्यातनं रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही, मात्र पक्षानं आदेश दिल्यास निवडणूक लढवणार, उमेदवारीच्या चर्चावरती सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकीत शिंदेगड ठाकरेगड कुठेही दिसणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य, निवडणुकीत ठाकरे गटाचा फुफाटा होईल, महाजनांची टीका। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला, बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप, तर मी काँग्रेसची आहे, काँग्रेसमधनच उमेदवारी
लढवणार, प्रतिभा धानोरकर यांचं विधान. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी संदीपान भुमरेंना मिळण्याची शक्यता. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भुमरेंच्या नावाची चर्चा. माझ्यावरील प्रेमपोटी पदाधिकारी घोषणा देतात मात्र पक्षशिष्टाचार महत्वाचा, उमेदवारीच्या चर्चांवर समरजित घाटगेंचं वक्तव्य. खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीवरती बोलणं टाळलं, चर्चा सुरू आहे, चर्चेनं प्रश्न सुटतात, उमेदवारीवर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया. विरोधकांची गाडी रुळावर नाही मात्र पंतप्रधान मोदींची गाडी वेगानं जातीये, मोदींचं कौतुक करत मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक, कार्यकर्त्यांनी लावले फलक. निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, लंकेंच्या शरद पवार गटातील प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची राजकारणात एंट्री, राजकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण. सोलापूरच्या मोहळमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेटीला मराठा बांधवांचा विरोध, प्रणिती शिंदेंकडनं आंदोलकांना शांत करण्याचं आवाहन. इंदापूरमध्ये 23 मार्चला शरद पवारांचा शेतकरी मेळावा, मवियातील मोठे नेते मेळाव्याला उपस्थित राहणार, शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लातूरमधल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं ऑनलाईन लोकार्पण संपन्न, 180 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्यात येणार. मराठवाड्यातल्या रेल्वे कोच कारखाना मोदी सरकारनं रशियन कंपनीला विकला, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांचा आरोप. रशियन कंपनीला विकलेल्या कारखान्याचं मोदींकडनं उद्घाटन, असाही आरोप. नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती, नांदेड काँग्रेसची धुरा आता बेटमोगरेकर आणि कदम यांच्या खांद्यावर. अमरावतीच्या मेळघाटात होळीनिमित्त नवनीत राणांकडनं महिलांना साड्यांचं वाटप, साड्या पाहून आदिवासी महिलांचा संताप, साडी दिली की मच्छरदाणी, असाही सवाल. सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय, 50 उमेदवारांची यादी जाहीर. सोलापूर जिल्ह्यातल्या 3 लोकसभा मतदारसंघातनं मराठा समाज मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज भरणार, सोलापूरच्या सकल मराठा बांधवांकडनं ठराव मंजूर. देशात CAA कायदा लागू झाल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष, इचलकरंजीमध्ये शिवतीर्थ चौकात पेढे वाटून आनंदोत्सव. अमरावतीच्या पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वाराच्या मुद्द्याला हिंसक वळण, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडनं दगडफेक, 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह 20 पोलीस जखमी. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, जिल्हाधिकाऱ्यांकडनं दगडफेकीसंदर्भात माहिती घेतली. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन, विजेत्याला आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते चांदीची गदा आणि 71,000 रुपये भेट. हिंगोलीच्या नागनाथ मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथ उत्सव संपन्न, हर हर महादेवच्या जयघोषानं औंढा नगरी दुमदुमली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुक्ताई चांगदेव यात्रेची आज सांगता, मुक्कामी दिंडी आपल्या मार्गानं रवाना. बुलडाण्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं महिला बचत गटाचा मेळावा, प्रत्येक तालुक्यात बचत गट स्टॉल उभारणीचं काम सुरू, खासदार प्रतापराव जाधव यांची माहिती. नाशिक जिल्ह्यामध्ये मुद्रांक लेखिनी बंद आंदोलनामुळे 8 कोटींचा व्यवहार ठप्प, जिल्ह्यातील 26 दुय्यम निबंधकांसह मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग.